हेलो स्टूडेंट, माई सेल्फ मिसेस राजश्री पवार विथ यू। हाउ आर यू स्टूडेंट्स? होप ऑल ऑफ यू आर वेरी फाइन। ऑलवेज रिमेंबर, स्टे होम स्टे सेफ। घर ही रहा, सुरक्षित रहा। नाउ स्टूडेंट्स, इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न अवर न्यू लेसन, लेसन 2.2, द बॉय हु ब्रोक द बैंक। The author name is Ruskin Bond. Before we start our lesson, we see the short introduction of author. The author name is Ruskin Bond. He is an Indian author, but actually lived in British. His work for children development is very great. Manjets बाल साहित्यासाठी, बाल विकासासाठी यांचे योगदान खूप मोठे आहे। देअरफोर ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड। ही ऑल्सो गॉट पद्मश्री अँड पद्मभूषण अवॉर्ड इन 1999 अँड 2014। न स्टुडंट्स, वी आर गोइंग टू लर्न अवर लेसन, बट बिफोर वी स्टार्ट अवर लेसन, वी सी द मेन कॅरेक्टर इन धीस लेसन। द मेन कॅरेक्टर ऑफ in this story or in this lesson is Nathu, a sweeper boy who work in the People Nagar bank. Second character, Seth Govindram, he is the bank owner. Third character, Sitaram, the washerman's son. The next is Mrs. Srivastav, the customer of Sri Sitaram. सीतारामच्या त्या एक ग्राहक आहे। मिसेस भूषण, द फ्रेंड ऑफ श्रीवास्तव। दीज आर द मेन कॅरेक्टर ऑफ अवर स्टोरी। नाउ स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू लर्न अवर लेसन। बिफोर वी लर्न अवर लेसन, वी रीड द पॅसेज, देन ऑल्सो सी द मराठी ट्रान्सलेशन। नाव लेट गेट स्टार्ट। Nathu grumbled to himself as he swept the steps of the Pimple Nagar bank owned by Seth Govindram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. Sitaram was on his delivery round. He had a bundle of freshly pressed clothes balanced on his head. "Don't tread such a dust," he called out to Nathu. "Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month?" "I don't wish to talk about it," complained the sweeper boy. "I haven't even received my regular." Now student, here the one word is difficult and the word is grumbled. Now see the meaning of this word. G-R-U-M-B-L-E-D, grumbled, showed once क्रिटिकल ॲटिट्यूड, याचाच अर्थ तक्रार व्यक्त करणे किंवा मग कुरकुरणे। आता आपण मराठी मीनिंग बघूया। नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप द स्टेप्स ऑफ द पिंपल नगर बँक। ज्यावेळेस नथू स्वेप्ट स्वेप्ट याचाच अर्थ काय झाडू मारत होता, तेव्हा स्वतःशीच कुरकुरलेल्या स्वरात बोलत होता। कोणाबद्दल बोलत होता? द सेठ गोविंदराम जो आहे बँकचा ऑनर, त्याच्याबद्दल बोलत होता। ही यूज द स्मॉल ब्रूम ह्युरिडली अँड केअरलेसली, त्याच्याकडे छोटासा ब्रूम होता। आता हा जो वर्ड आहे ब्रूम, ब्रूम म्हणजेच काय तर झाडू, ह्युरिडली घाईघाईने आणि केअरलेसली निष्काळजीपणे।
तो साफसफाई करत होता, परंतु अत्यंत घाईघाईने आणि निष्काळजीपणे तो साफसफाई करत होता. त्यामुळे काय होत होता, रागात करत होता म्हणून, द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड ॲबो हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. जी काही धूळ उंच उडत होती ढगांमध्ये, ढगांमध्ये म्हणजेच वरती त्याच्या डोक्यावरती ढग म्हणून उडत होती, ती पुन्हा पायऱ्यांवरती खाली बसत होती. ॲज नत्थू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. या ठिकाणी बँगिंग हा सुद्धा नवीन वर्ड आहे. बँगिंग म्हणजेच आदळणे, आपटणे. जो डस्टपॅन होता ज्याच्यात त्याने तो संपूर्ण केर कचरा उचललेला होता, तो डस्टबिनमध्ये तो आपटत होता. तो जेव्हा ते आपटत होता तेव्हाच वॉशरमॅन सन्स जो आहे ज्याचं नाव सीताराम आहे तो त्या ठिकाणून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलेवरी राऊंड. त्याने जे काही क्लोथ्स फ्रेश केले होते, वॉश केले होते, ते फ्रेशली क्लोथ्स घेऊन तो डिलेवरी राऊंडला म्हणजेच प्रत्येक कस्टमरला ते कपडे देण्यासाठी जात होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. आणि स्वच्छ केलेले कपडे त्याने आपल्या डोक्यावरती बॅलन्स करून म्हणजेच व्यवस्थित ठेवलेले होते. आता तो एवढे स्वच्छ कपडे घेऊन जातो आहे आणि हा झाडूने घाण उडवतो आहे म्हणून तो बोलतो, डोंट रेज सच अ डस्ट, ही कॉल आउट टू नत्थू. एवढी धूळ उडवू नको नत्थू. आर यू अनॉइड, तुला राग आला आहे का, बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. कारण तुला 2 रुपये ह्या महिन्यात जास्त द्यायला त्यांनी नकार दिला आहे का. 2 रुपये हा शब्दशः अर्थ पकडायचा नाही आहे. एक्स्ट्रा 2 रुपीज ह्याचा अर्थ काय, त्याने थोडीफार जास्त मागणी केली असेल तर ते तुला मिळालेले नाही आहेत का, म्हणून तुला राग आलेला आहे का. आता नत्थू खूप रागवलेला होता म्हणून तो बोलतो आहे, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. तक्रारीच्या स्वरात तो म्हणतो आहे की मी ती इच्छाही धरत नाही. कसली इच्छा, की मला 2 रुपये तरी जास्त मिळावे. म्हणून तो म्हणतो, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, याबद्दल मला काहीही बोलण्याची इच्छा नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर, मला आजपर्यंत माझा रेग्युलर जो पेमेंट आहे तो पण मिळालेला नाही. नाव सी द नेक्स्ट पॅसेज. फर्स्ट वी रीड, ऑल ऑफ यू लिसन केअरफुली. आफ्टर दॅट वी डिस्कस द डिफिकल्ट वर्ड अँड मराठी translation. Now all of you listen. And this is the 20th of the month. मला माझा रेग्युलर पेमेंट मिळाला नाही आहे. दिस इज द 20th ऑफ मंथ. होल्ड थिंक, अ बँक होल्ड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. Well, I wish you luck, said Sitaram. I will keep a lookout for any job that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. Now, here two words are difficult, emphasis and plodded. Now, we see the meaning of these two words. First word, emphasis, E-M-P-H-A-S-I-Z-E. Emphasis means draw attention to, लक्ष वेधून घेणे, एखाद्या गोष्टीवरती जोर देऊन बोलणे, आपला मुद्दा किती महत्त्वाचा आहे पटवून सांगणे, लक्ष वेधून घेणे. पुढचा वर्ड्स आहे प्लोडेड, पी एल ओ डबल डी ई डी. प्लोडेड म्हणजे वॉक्ड हेवीली. वॉक्ड हेवीली याचाच अर्थ मोठ्या कष्टाने चालणे, कारण त्याने डोक्यावरती कपड्यांचं बंडल पकडलेलं आहे म्हणून तो जड पावलांनी कष्टाने चालत आहे. नवीसी the Marathi meaning or translation of this passage. And this is the 20th of month. हा पे जो शब्द आहे हा आधीच्या पॅसेजशी रिलेटेड आहे, की मी माझ्या रेग्युलर पेमेंटबद्दल अपेक्षा करतो कारण महिन्याची 20 तारीख आलेली आहे.
तरी मला रेग्युलर पे झालेला नाही. हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी? कोणी विचार करू शकतो? हु वुड थिंक अ बँक बँकेत काम करतो आहे आणि बँकच एका गरीब पुअर माणसाची सॅलरी पकडून ठेवते, होल्डअपचा अर्थ पकडून ठेवते. पण इथे पकडून ठेवते हा अर्थ घ्यायचा नाही, या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे थांबवून ठेवते, की पेमेंट माझा ती थांबवून ठेवते. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ, माझा पैसा मिळाला की मी लगेच हे काम बंद करेन. नॉट अनादर वीक आय वर्क इन धिस प्लेस, तो सीतारामला सांगतोय की पुढच्या आठवड्यात अनादर वीकमध्ये या ठिकाणी मी काम करताना नसेन. अँड नॉट टू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स, आणि पुन्हा तो जो डस्टपॅन आहे, डस्टपॅन म्हणजेच कचरा उचलण्याचं जे सूप आहे, ते पुन्हा तो डस्टबिनमध्ये बँग करतो. बँग करतो म्हणजेच काय करतो? आपटतो जोर जोर आहे सेव्हरल टाइम. का आपटतोय तो? जस्ट टू एम्पॅसिस हिज पॉईंट, त्याचं म्हणणं जे आहे ते पटवून देण्यासाठी, महत्त्व पटवून देण्यासाठी तो ते दाखवतो आहे. अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि स्वतःचा आत्मविश्वास दाखवतो आहे की नाही, मी नेक्स्ट मंथपासून, नेक्स्ट वीकपासून पेमेंट मिळाल्यावर या ठिकाणी काम करणार नाही. हे सांगण्याचा एम्फॅसिस अत्यंत पटवून देण्याचा प्रयत्न तो करत आहे. वेल आय विश यू लक, सेड सीताराम. सीताराम बिचारा कामात होता, घाईत होता, म्हणून तो ठीक आहे. आय विश यू लक, विश यू लक म्हणजेच बेस्ट लक, माझ्या तुझ्यासाठी सदैव शुभेच्छा आहे. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू, तुला जो जॉब योग्य असेल तो मी तुझ्यासाठी बघेल. टू लुकआउट फॉर याचाच अर्थ चा शोध घेणे, ही एक फ्रेज आहे. मी तुझ्यासाठी योग्य अशा कामाचा शोध घेईन, शोध घेईल. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, आणि अत्यंत कष्टदायक पावलांनी त्याच्या डोक्यावरती जे बंडल घेतलेलं आहे क्लोथचं ते उचलून तो निघून जातो. नाउ नेक्स्ट पॅसेज. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड, सीताराम हियर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क, ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आर अंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव, इज दॅट सो? सेड मिसेस श्रीवास्तव. Well, tell him to come and see me tomorrow. And Sitaram glad that he had been of service to both the customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went his way. Now here, highlighted word is one, hoisted. It is a difficult word. We see the meaning of this word, hoisted, H-O-I-S-T-E-D. Hoisted, it means raised to a higher position. Raised to a higher position, याचाच अर्थ उच्च पदावरती पोहोचणे. Now we see the Marathi meaning of this passage. At the fourth home he visited. At the fourth home he visited म्हणजे तो जे कपडे घेऊन प्रत्येकाच्या घरी द्यायला जातोय असे कपडे देत देत तो चौथ्या घरी पोहोचतो. कोण पोहोचतो? सीताराम. त्यावेळेस त्याच्या कानावरती शब्द पडतात, सीताराम हियर द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट. त्या घरातली जी एक स्त्री आहे ती उल्लेख करत असते. काय उल्लेख करत असते? शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर, तिला एक स्वच्छता कामगाराची गरज आहे. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय. टाईंग हिज बंडल टुगेदर म्हणजे ते जे गाठोडं आहे कपड्यांचं ते बांधतो, तिचे शब्द त्याच्या कानावर पडलेले आहे म्हणून तो म्हणतो आय नो अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर अ वर्क, अशा एका स्वीपर बॉयला मी ओळखतो जो कामाचा शोध घेत आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ,
कदाचित तो पुढच्या महिन्यापासून येईल देखील. बघा, त्याने फक्त असं म्हटलंय कॉन्फिडंटली की पुढच्या आठवड्यात मी या ठिकाणी कामाला नसे, तर याने त्याच्यासाठी काम पाहिलेलं आहे. आणि गॅरंटी देऊन सांगते की कदाचित ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, तो पुढील महिन्यापासून जॉईंडही होईल. ही इज विथ द बँक जस्ट नाव, तो आता कुठे आहे, बँकेत कामाला आहे. बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे, आणि ते त्याला त्याचा पगार देत नाही. ही वॉन्ट्स टू लिव, त्यामुळे तो काम सोडत आहे. हे सगळं ऐकल्यावर त्या घरातली जी मालकीण आहे, जी स्त्री आहे, ती म्हणते, इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. त्या चौथ्या घराला व्हिजिट दिलेलं आहे, त्या लेडीचं नाव काय आहे, श्रीवास्तव. त्या म्हणतात, असं आहे का, वेल वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. असं असेल तर ठीक आहे ठीक आहे, त्याला मला उद्या भेटायला सांगा. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन अ सर्व्हिस टू बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड. सीतारामला आनंद होतो की मी दोघांची सर्व्हिस केलेली आहे, कस्टमरची पण आणि फ्रेंडची पण. सर्व्हिस म्हणजे सेवा. अँड हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. हॉइस्टेड म्हणजे मी आत्ता सांगितलं वर उंचावणे, त्याच्या हातात ते जे काही बंडल आहे ते शोल्डरवरती तो वर उंचावतो, ह्याचाच अर्थ काय, वरती ठेवतो. अँड वेंट हिज वे, आणि आपल्या मार्गाला निघून जातो. आता बघा पुढे काय होतं. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. नाउ हियर द वन वर्ड इज डिफिकल्ट हायलाइटेड वर्ड, कस्टमरी. नाउ वी सी द मीनिंग ऑफ कस्टमरी. कस्टमरी, सी यू एस टी ओ एम ए आर वाय, कस्टमरी. इट मीन्स यूजवल, हॅबिच्युअल, नेहमीप्रमाणे, सवयीप्रमाणे. या ठिकाणी कस्टमरीचा अर्थ आहे नेहमीप्रमाणे, सवयीप्रमाणे. नाउ सी द मराठी मिनिंग. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू शॉपिंग. आता ह्या मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत त्या काही शॉपिंग करण्यासाठी जातात. आता शॉपिंगला जाण्याच्या आधी शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया. आया हा मराठी वर्ड आहे. आया म्हणजेच जे लहान मुलांचा सांभाळ करणारे असतात. लुकिंग आफ्टर ही फ्रेज आहे. लहान मुलांच्या सांभाळ करणाऱ्या त्या स्त्रीला या ठिकाणी आया असं म्हटलेलं आहे. ती सगळ्या प्रकारची इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना त्या आयाला देते की बाळाची काळजी घे. टोल्ड तिला हेही सांगते, द कुक नॉट टू बी लेट. तू जे कुक करशील, स्वयंपाक करशील मिड डेचा म्हणजे दुपारच्या जेवणाचा, तो लेट करू नको, असं सगळ्या सूचना देते. देन शी सेट आउट फॉर द पिंपल नगर मार्केट. आणि पिंपल नगर मार्केटमध्ये, त्यांचं गाव आहे पिंपल नगर, त्या मार्केटमध्ये ती निघून जाते. काय घेण्यासाठी, टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. तिचं नेहमीची जी नेहमीची सवयीनुसार युजवल, नेहमीची हॅबिच्युअल जी शॉपिंग आहे ती करण्यासाठी ती जात आहे. नाउ स्टुडंट्स, रिमेनिंग पार्ट वी विल सीन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.